बातमी माहिती आणि सल्ला तुम्ही विश्वास ठेवू शकता। विस्टा न्यूज मराठी तुमच्या हक्काचा चॅनल। पेण तालुका कोरोना मुक्त करण्यासाठी आमदार रवी पाटील व पेण नगरपालिकेच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील प्रयत्नशील असून पेण उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणासाठी पुरवठा करण्यात येणाऱ्या लसीचा डोस हा कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे। तसेच पेण तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे। कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देण्यात आलेल्या पहिल्या कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस शासनाने उपलब्ध करून द्यावा। तसेच 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांकरता रजिस्ट्रेशन वेळ व नाव निश्चित करणे तसेच स्थानिकांना लसीकरणाकरिता प्राधान्य देणे याबाबत नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी शासनाकडे मागणी केली आहे। पेण उपजिल्हा रुग्णालयामार्फत पेण नगर परिषदेच्या इनडोअर गेम हॉलमध्ये 45 वर्षावरील नागरिकांसाठी वैक्सीन देण्यात येत आहे। पण आज शहरातील अनेक लोक आहेत की ज्यांनी वैक्सीन मध्ये कोवॅक्सिनचा पहिला डोस घेतलाय, त्यांना आज पहिला डोस घेतल्यानंतर जवळजवळ 40-42 दिवस झालेत, तरी सुद्धा कोवॅक्सिनचा दुसरा डोस उपलब्ध होत नाहीये आणि त्यामुळे नागरिकांमध्ये एक अस्वस्थता निर्माण झालीय। आणि म्हणूनच आम्ही शासनाला विनंती करतोय की तातडीने कोवॅक्सिनचा दुसरा डोस शहरातील नागरिकांसाठी तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा। पेण उपजिल्हा रुग्णालयाच्या मार्फत 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने वॅक्सिन देण्यात येत आहे। या ऑनलाईन पद्धतीने वॅक्सिन देत असताना जे रजिस्ट्रेशनचं टायमिंग आहे ते टायमिंग एकच असावं, ते कधी 9 सुरू होतं तर कधी 9:55 सुरू होतं, असं होता कामा नये। त्याचप्रमाणे आपल्या वॅक्सिनेशन सेंटरचे जे नाव आहे ते नाव पेण STH 18+44 इयर्स असंच असावं, यात कोणताही बदल वारंवार होऊ नये असं पत्र आम्ही आज शासनाला देतोय। आणि त्याचप्रमाणे आमचं यात दुसरी एक मागणी अशी आहे की या 18 ते 44 वयोगटासाठी जी ऑनलाईन पद्धत आहे, ऑनलाईन पद्धतीमुळे कोणीही नागरिक कुठेही ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करतोय आणि यामध्ये असं आम्हाला दिसून येते की आपल्या जिल्ह्याबाहेरील नागरिक पण मोठ्या प्रमाणात आपल्या पेणच्या उपजिल्हा रुग्णालयात येऊन वॅक्सिन घेत आहेत। यामुळे आपले जे स्थानिक नागरिक आहेत हे मागे राहत आहेत, ज्यांच्याकडे गाड्या आहेत तो कुठेही जाऊन वॅक्सिन म्हणजे ऑनलाईन पद्धतीने बुक करेल आणि गाडी घेऊन जाईल आणि वॅक्सिन घेईल। पण जो सामान्य माणूस आहे, जो दुसऱ्या जिल्ह्यात जायला त्याच्याकडे कुठलं साधन नाहीये, त्याचं आज असं झालंय की इथे आपण आपल्या शहरात आहोत तिथे पण वॅक्सिन नाही आणि बाहेर पण वॅक्सिन नाही, तर असं होता कामा नये। ही जी पद्धत आहे या पद्धतीवर शासनाने योग्य ती कारवाई करून प्रत्येक शहरातलं जे वॅक्सिनेशन सेंटर आहे त्या वॅक्सिनेशन सेंटरसाठी सर्वात प्रथम प्राधान्य तिथे राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना देण्यात यावा अशी मागणी आणि असं पत्र आज आम्ही शासनाकडे देतोय। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।